हे लाईट बंद कर रे, कोणाची लीडरशिप, हे लाईट बंद कर ना, कोणी कोणाचं ऐकत नाहीये. पराग हा साजिक आहे, योग्य आहे, पण त्यावर रेल्वे लाईन बंद करून ठेवायची, हा त्यावर इलाज नाही मला असं वाटतं. आणि म्हणून आम्ही त्याला विनंती केली की प्रशासनाने आपल्या सगळ्या मान्य मागण्यासाठी एका गावचे पण नाहीये, इथले स्थानिक पण दिसत नाहीये, आणि त्यामुळे कोणाशी बोलावं, कोण कोणाला समजवणार, वेळ आपल्याला किती वेळ थांबावं, पूर्ण लाईफ लाईन आहे, लाखो लोक त्यांना अपडाऊन करायची आहे, घरी जायचे लोक येऊन, मुलं आहेत, विद्यार्थी आहेत, रुग्ण आहेत, डॉक्टर्स आहेत, सगळ्या क्षेत्रात लोक इथून वापरतात, लाखो लोकांची येत इथून होते. मला असं वाटतं की असं शक्य नाही, अशी मागणी आपण ते म्हणजे इथे जाणार आणि इथून आम्हाला मारून टाकू द्या. संतापजनक आहे, आमच्याही मनामध्ये तेवढाच राग आहे, शांताच्या मनामध्ये तेवढाच राग आहे, पण ही शिक्षा त्याला कायद्याने द्यावी लागते. कसं आपले एवढे लोक आपले मारून पकेशन आला, पण त्यावेळेला सुद्धा त्याला दोन दिवस लागले, कायद्याने पीटी थोडा भूम खाली करे, पीडित मुलीच्या चौकशी केली आहे. शिपाई किंवा कर्मचारी होते की नाही, त्यांना एकटे कसं सोडलं, या बाबतीत सर्व चौकशीचे आदेश दिले गेलेले आहे.